सगळे कसे आहात? मस्त मजेत ना? हो। अरे वा छान। हे काय दिसतंय रे आपल्याला? खड्डा। खड्डा, माती, शेत असं दिसतंय का? हो। अरे वा छान। तुम्ही कधी भात लावताना लावणीला वगैरे गेलात का कधी? हो का, गेलात ना? काही जण गेले असतील, काही जणांना अनुभव नसेल हो की नाही। चला मग बघू घे आपण। सर्वसाधारणपणे असं ते शेत उखरलेलं असतं, छान माती भुसभुशीत केलेली असते की नाही, आणि मग असं ते घेतात, त्यांना आमच्याकडे आवण बोलतात। प्रत्येक ठिकाणी वेगवेगळा त्या शब्द आहे त्याला। हा, हे आवण असतं ते बरोबर असं ह्या इथे घालतात आणि नंतर मोठं याचंच त्याला तांदूळ, ज्वारी, बाजरी अशा प्रकारे पीक येत। चला मग तुम्ही पण लावताय का? अच्छा ताई लाव बघ। बरं तू पण लाव। अशा प्रकारे हे आपण जमिनीत लावतो, जमिनीतून आपण शेती पिकवतो। जमिनीला दुसरा समानार्थी काय शब्द आहे तुम्हाला माहिती आहे का? धरती, भूमी। बरोबर आहे, शाबास। चला तर मग आपण पाहूया एक कविता। चरायला बैल, गाई, हे ना। मग हे चित्र कशाचं दिसत आहे तुम्हाला? बैल। आणि दुसरं कोण आहे? अरे वा, खूप छान, मस्तच। आणि हे चित्र बघा किती छान आहे, मस्त बोलक चित्र आहे की नाही? आणि कुठे कशाचं आहे ते कोण सांगेल का बघा? बरोबर आहे। आणि खाली काय लिहिलेलं आहे त्याच्या? खूप छान, मस्तच। अशाच प्रकारची आपल्याला कविता एक पाहायची आहे। त्या कवितेचं नाव आहे धरतीची आम्ही देकर। मी पहिल्यांदा वाचून दाखवते तुम्हाला नुसती कविता। बघा त्याचे शब्द उच्चार व्यवस्थित लक्षात घ्या। धरतीची आम्ही लेकर, भाग्यवान धरतीची आम्ही लेकर, शेतावर जाऊया सांगा ती गाऊया, राणीवनी गाची जशी रान पाखर, मेहनत जमिनीवरी केली वरीस भरी, आज आलं फळ त्याच डुले शिवार, शाळू जुंधळा मोती चमचम चमचम पत्याती, मोत्यांची साल भर खाऊ भाकर, स्थापू समानता पोलादी ऐक्यता, नाही धनी येथ कुणी नाही चाकर, धरतीची आम्ही लेकर, भाग्यवान धरतीची आम्ही लेकर। अशा प्रकारची आपली कविता आहे, त्या कवितेला आता आपण चालीच्या रूपात म्हणूया। मी बोलते माझ्या पाठीमागून, तुम्ही घ्या। धरतीची आम्ही लेकर, भाग्यवान धरतीची आम्ही लेकर, 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 शेतावर जाऊया सांगाती गाऊया, शेतावर जाऊया सांगाती गाऊया, राणी वनी गाती जशी रान पाखर, धरतीची आम्ही लेकर, भाग्यवान धरतीची आम्ही लेकर, धरतीची आम्ही लेकर, भाग्यवान धरतीची आम्ही लेकर, मेहनत जमिनीवरी केली वरी सभरी, मेहनत जमिनीवरी केली वरी सभरी, आज आलं फळ त्याच डुले शिवार, आज आलं फळ त्याच डुले शिवार, धरतीची आम्ही
आम्ही लेकर भाग्यवान धरतीची आम्ही लेकर धरतीची आम्ही लेकर भाग्यवान धरतीची आम्ही लेकर शाळू जुंधळा मोती चमचम चमचम कत्याती शाळू जुंधळा मोती चमचम चमचम कत्याती मोत्यांची साल भरी खाऊ भाकर मोत्यांची साल भरी खाऊ भाकर धरतीची आम्ही लेकर भाग्यवान धरतीची आम्ही लेकर धरतीची आम्ही लेकर भाग्यवान धरतीची आम्ही लेकर समानता पोलादी ऐक्यता स्थापू समानता पोलादी ऐक्यता नाही धनी येथ कोणी नाही चाकर नाही धनी येथ कोणी नाही चाकर धरतीची आम्ही लेकर भाग्यवान धरतीची आम्ही लेकर धरतीची आम्ही लेकर भाग्यवान धरतीची आम्ही लेकर आता आपण ऍक्शन सहित गाऊया ऑल ऑफ यू स्टँड अप धरतीची आम्ही लेकर भाग्यवान धरतीची आम्ही लेकर धरतीची आम्ही लेकर भाग्यवान धरतीची आम्ही लेकर धरतीची आम्ही लेकर शेतावर जाऊया सांगाती गाऊया शेतावर जाऊया सांगाती गाऊया राणीवणी गात जशी रान पाखर राणीवणी गात जशी रान पाखर धरतीची आम्ही लेकर भाग्यवान धरतीची आम्ही लेकर मेहनत जमिनीवरी केली वरी सवरी मेहनत जमिनीवरी केली वरी सवरी आज आलं टोर त्याचं डोळे शिवार आज आलं पोर त्याचं डोळे शिवार धरतीची आम्ही लेकर भाग्यवान धरतीची आम्ही लेकर शाळू जुंधळा मोती चमचम चमचम कत्याती शाळू जुंधळा मोती चमचम चमचम कत्याती मोत्यांची साल भरी खाऊ भाकर मोत्यांची साल भरी खाऊ भाकर धरतीची आम्ही लेकर भाग्यवान धरतीची आम्ही लेकर स्थापू समानता पोलादी ऐकता स्थापू समानता पोलादी ऐकता नाही धनी येत कोणी नाही चाकर नाही धनी येत कोणी नाही चाकर धरतीची आम्ही लेकर भाग्यवान धरतीची आम्ही लेकर बघा आपण या पृथ्वी तलावर राहतो हो की नाही आणि या पृथ्वी तलावर राहून या धरतीमधूनच जे जे काही उगवतो याची सगळी माहिती या कवितेमध्ये दिलेली आहे की नाही हा मग आपल्याला धरतीमधून किंवा शेतामधून या भूमीमधून काय काय उगवतो मला सांगा ज्वारी बाजरी मका काय उगवतो सांग बघू ज्वारी काय उगवतो दुसरं मक्का शाबास छान उत्तर दिलेत तुम्ही तांदूळ अरे हो बरोबर ते तर राहिलंच होतं की नाही मस्त एकदम तर हे जे आपण उगवतो की नाही त्या उगवतो ते आपण बघतो उगवलेलं त्याच्यासाठी मेहनत कोण करतय शेतकरी या कवितेत कुणाचा उल्लेख आलेला आहे त्या शेतकऱ्यांचाच उल्लेख आलेला आहे आणि हे जे शेतकरी आहेत ना ते खूप वाटावा अजून काम करायला तर ते वाद पण असतात आपण
यांच्यामध्येच ना गात असताना एक फुलपाखरू येतं, फुलपाखरू शेतावरून अशा भर फेऱ्या मारत असतात. कधी बघितलं का तुम्ही? कधी बघितलं का? असा छान त्यांचा आवाज येतो होती नाही. तर तो जे फेऱ्या घालत असतात ना, ते शेतकरी शेत लावत असतात ना, त्या शेतांकडे त्या जणू काही ते मदतीलाच येत असतात. हे बघा फिरते फुलपाखरू, बघितलं तुम्ही? फुलपाखरू बघितलं का? छोटी छोटी आहेत एकदम. तर तशा प्रकारे फुलपाखरू जणू काही त्यांच्या मदतीला चाललेली असतात. मेहनत जमिनीवरही केली वर्षभरी, वर्षभर शेतकरी मेहनत करतात, खूप शेतात कष्ट करतात आणि त्याचं पीक हे पीक आलं की वर्षभर त्यांची त्यांचा उदरनिर्वाह त्याच्यावरती होतो. शाळू झुंदळा मोती चमचम चमचमकत येते. आता शाळू झुंदळा मोती हे तुम्ही जे सांगितलात त्या सगळे शेतातून उगवत असतात. कष्ट करून राबून शेतकरी शेतात पीक छान डुलत असतो आणि मग त्याचं काय करतात, छानपैकी पहिल्यापासूनची ती कापणी करतात, मग मळणी करतात आणि मग झोंडणी करतात आणि मग ते गाणं येतं आणि मग ते आपल्याला भाकरीसाठी उपयोगी येतं किंवा भातासाठी उपयोगी येतं. हे जे करत असतात ना ते सगळं, ते घरातले सगळी माणसं एकत्र मिळून शेतकरी लोक शेतात कष्ट करत असतात आणि त्याचबरोबर आपल्याच शेतात कष्ट करायचं असं त्यांचा काही भाव नसतो. कधी तुम्ही त्यांच्या शेतावर कष्ट करायला जाऊ, त्यांच्या शेतावरती काम करायला जाऊया असं त्यांना एकमेकांमध्ये एवढं सामंजस्यपणा असतो आणि सहकार्यवृत्ती असते की ते एकमेकांचं काम कसं पूर्ण होईल अशा प्रकारे काम करत असतात. मग याच्यातून आपल्याला कवितेमधून आपल्याला शेतकरी दादा असा संदेश देत आहे की कायमस्वरूपी शेतकऱ्यांचं आपण ऋण बाळगलं पाहिजे. आणि शेतकरी दादा असा संदेश देत आहे, आपण मागे गेल्या वर्षी भाकरीची गोष्ट नावाचा धडा शिकलो की नाही, त्याच्यामध्ये भाकरी कशी तयार होऊन आली हे आपण शिकलेलो होतो ना. मग ती भाकरी तयार होऊन येताना किती कष्ट करावे लागतात, किती यातना सहन करावे लागतात, त्याच्यानंतर ती आपल्या ताटात येते. अशा प्रकारचा संदेश शेतकऱ्यांना काय दिलेला आहे की ती जी तुम्ही जे अन्न खाता ते जे अन्न आहे ते अजिबात वाया घालून द्यायचं नाही आहे. अन्न आपण कायमस्वरूपी व्यवस्थितरित्या त्याचा मान राखला पाहिजे. आता शेतकरी जाता दादा शेतात कष्ट करायला कुठे जातो बघा, शेतकरी दादा शेतात कष्ट करायला जातो, बरोबर आहे. आणि फुलपाखरू आहेत ती जणू काही त्यांची कोण आहेत रे फुलपाखरू, कोण आहेत फुलपाखरू? मित्र आहेत, बरोबर आहे. आणि ती जे काही धान्य पिकत शेतामध्ये, ते धान्य पिकलेल्या शेतामध्ये किती दिवस पुरत त्यांना? बरोबर आहे, सालभर. साल म्हणजे वर्ष, वर्षभर पुरत. अशा प्रकारची आपली ही कविता आहे. हा तर कोण कोण काय काय सांगेल का की आपण या कवितेतून काय शिकलो, तुम्हाला काय कळलं? हा सांग बळा. आजपासून मी अन्न वाया घालणार नाही. अरे वा छान, मस्त. तू छान, पुढे तू बोल. मी शेतकरी दादांचा मान राखेन. अरे वा मस्त, छानच एकदम. तू शेतकरी बनणार? हो का? अरे वा मस्त, टाळ्या वाजव तुझ्यासाठी. छान छान. तू काय ग हात वरती केलेलास ना? मला जेवढं अन्न पाहिजे तेवढंच मी खातो. ओ अरे वा, हा खूप मुलाचा संदेश आहे बरं का. आपण नेहमी काय करतो, मधल्या सुट्टीमध्ये जेवणाची सुट्टी होते, आईने पण दिलेली असते चपाती, इथे पण असतो शाळेतला खिचडी भात, मग काय ते एकदम भरपूर संपत नाही आणि लगेच तुम्हाला ते सगळं आवरून खेळायला पण जायचं असतं. म्हणून तुम्ही ते अन्न तर टाकून देता. आजपासून अन्न टाकून द्याल का मला सांगा? नक्की का? बोला, आजपासून अन्न टाकणार नाही, अन्न वाया जाणार नाही. कार्तिक दादा तुला काहीतरी सांगायचं होतं का रे? हा बोल बोल लवकर. मी कष्ट करणाऱ्या माणसांची मदत करीन. रे वा खूप छान छान, मस्तच एकदम छान. रामेश्वर तुला सांगायचं होतं का काहीतरी? बरं, तुला काय सांगायचं बाळा? शेतकरी आवडतात. छान, मस्त. त्यांच्याप्रती आपण आदर राखला पाहिजे, त्यांच्याकडे त्यांची कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे, त्यांना थँक्यू बोललं पाहिजे. हो की नाही? तुम्हाला सांगते. बरं ठीक आहे, मग आपण आता कविता बोलूया. ऑल ऑफ यू स्टँड अप.
तुम्ही माझ्या बरोबर म्हणताय का कविता? म्हणजे मी आणि तुम्ही सोबत म्हणूया का? हो, पाठी बुक आहे. धरतीची आम्ही लेकर, भाग्यवान धरतीची आम्ही लेकर, धरतीची आम्ही लेकर, भाग्यवान धरतीची आम्ही लेकर. शेतावर जाऊया सांगाती गाऊया, शेतावर जाऊया सांगाती गाऊया, राणीवनी गाती जशी रान पाखर, राणीवनी गात जशी रान पाखर. धरतीची आम्ही लेकर, भाग्यवान धरतीची आम्ही लेकर. मेहनत जमिनीवर केली वरी सवय, मेहनत जमिनीवर केली वरी सवय. आजार फरक चढुले शिवार, आजार फरक चढुले शिवार. धरतीची आम्ही लेकर, भाग्यवान धरतीची आम्ही लेकर. शाळू जुंगळामधी चम चम चम, गळामधी चम 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 चमकतती, चम 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 चमकतती. मोत्यांची सालभर खाऊ भाकर, मोत्यांची सालभर खाऊ भाकर. धरतीची आम्ही लेकर, भाग्यवान धरतीची आम्ही लेकर. साबू समानता कोलादी ऐकता, साबू समानता कोलादी ऐकता. नाही धनी येत कोणी नाही साखर, नाही धनी येत कोणी नाही साखर. धरतीची आम्ही लेकर, भाग्यवान धरतीची आम्ही लेकर. धरतीची आम्ही लेकर, भाग्यवान धरतीची आम्ही लेकर. छान मस्त. आता बघा, हा एक गट करा चार पाच मुलांचा. गोल बसा पटकन, गोल बसा. अरे वा, छान छान छान. तिकडे चार पाच जणांचा गट करा, इकडे चार पाच जणांचा गट करा. तुम्हाला ही चित्र जी मराठी दाखवली ना, ही जी चित्र मगाशी दाखवली आहे त्या चित्राचं वर्णन तुम्ही तुमच्या शब्दात करायचं आहे. आणि आज जी कविता शिकवलेली आहे ती कविता तुम्ही सगळ्या मित्र मैत्रिणींना जाऊन घरी शेजारी आई वडिलांना सांगायची आहे, विथ ऍक्शन करून सांगायची आहे. ऍक्शन पण केलेला, आपण कविताचा ऍक्शन पण केलेला.
गाणं गातात ते आनंदातच राहतात.